जिल्हा परिषद अहमदनगर या मार्फत आयोजित दररोजचा जो मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन शिष्यवृत्तीचा जो क्लास आहे तो आज थोड्या तांत्रिक अडचणीमुळे उशिरा सुरू झाला, त्याबद्दल मी पारनेर तालुक्याच्या वतीने प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता जो 1 तासाचा जो वेळ आहे तासिकेचा तो यापुढे कंटिन्यू राहील, म्हणजे जोपर्यंत तास आहे तोपर्यंत चालू राहील. तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जॉईन आहात तसेच जॉईन राहा, आणि जे लेफ्ट झाले असतील किंवा काही कारण असतो बंद झाले असेल तुमची मीटिंग तर पुन्हा रिजॉईन करून आपण या तासिकेचा लाभ घ्यावा अशी मी पारनेर तालुक्याच्या वतीने विनंती करतो. आणि कदम मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या तासिकेला सुरुवात करावी. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज आपला माझ्याकडे विषय आलेला आहे भाषा घटक आहे, भाषेचा व्यवहारात उपयोग. आणि त्याच्यामध्ये काल आपण घेतलं होतं संवादावर आधारित प्रश्न, त्याच्या पुढचा घटक आहे निर्देश. निर्देश या घटकामध्ये पहा 2 उपघटक आहेत, पुन्हा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे आणि सुसंगत वाक्याचा परिचय. आता योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे याच्यासाठी काळजीपूर्वक पहा दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक अगोदर वाचन करायचे. वाक्याचं आधी काळजीपूर्वक वाचन करायचे. वाक्य कोणतं दिलं, काय दिले, कुठलं दिले त्याचा आशय समजावून घ्यायचा आहे. पर्यायातील उत्तरे जवळपास जुळणारीच असतात, परंतु एकच उत्तर योग्य असेल असा पर्याय निवडायचा. जवळपास असं वाटतं आपल्याला हा पर्याय आहे, तो पर्याय आहे, तो पर्याय आहे, मग जंबल होते. 2 पर्याय थोडेसे बाजूला निघतात, पण 2 पर्यायामध्ये इतकं साम्य असतं याच्यामध्ये शब्दाचा वापर करून ते वाक्य पूर्ण करणे त्याच्यामध्ये, पण त्यातली त्यात बारकाईनं ते पाहायचं. वेगवेगळी वाक्य असू शकतात, त्यांची उत्तरे वाक्यातील अर्थाशी जुळणारी निवडा. आता एक वाक्य सांगते मी उदाहरणार्थ. सायंकाळचे 6 वाजत आले, दिवस टिंबटिंबकडे झुकत होता. झुकत होता, झुकत होता म्हणजे मावळतीकडेच झुकत होता, आणि चढत होता म्हणजे पूर्वेकडे उगत होता. त्यावेळेस म्हणजे सायंकाळचे 6 वाजत आले, दिवस मावळतीकडे झुकत होता. आता दुसरे एक उदाहरण सांगते मी. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची टिंबटिंब असते. आता हा एक परफेक्ट शब्द आहे. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची थप्पी असते, पण त्याचे पर्याय जर दिले आडी, चवड, थप्पी, मोळी, तर हे मात्र समोदर्शक शब्द मात्र काय करायचे, सगळ्यांनी वाचूनच घ्यायचे. आणि समोदर्शक शब्द ज्यांचे सगळ्यांचे वाचलेले राहतील त्यांना बरोबर पोत्यांची थप्पीच आहे, चवड आहे ती भाकरींची आहे, आडी आहे ती पिकत घातलेल्या आंब्यांचीच आहे, आणि मोळी आहे ती लाकडांचीच आहे, हे बरोबर लक्ष देतं आणि परफेक्ट उत्तर मुलं तिथं लिहून घेत. पुढचा आहे, पुढचा एक प्रश्न, एक उदाहरण दाखल देते मी. झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिल्लाने टिंबटिंब केला. आता झाडावर साप येतोय चिमणीच्या पिल्लाने, म्हणजे चिमणीचा आवाज ह्या प्रश्नामधून एक दाखवायचा आहे. ध्वनी म्हणजे ढगड, पर्याय आहे गडगडाट, दुसरा आहे कडकडाट, तिसरा आहे सळसळाट, आणि चौथा आहे चिवचिवाट. तर गडगडाट कोणाचा, कडकडाट कोणाचा, सळसळाट कोणाचा, चिवचिवाट कोणाचा, याच्यासाठी ध्वनिदर्शक शब्द आपण सर्वांनी वाचून ठेवायचे. आणि वाचून कधी ठेवायचे, शाळा उघडायच्या आत्ता 8-10 दिवस वेळ भरपूर आहे, निवांत अभ्यास होतो. अशा प्रकारे योग्य शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. विचार करून प्रश्न शांत डोक्याने समजून ते प्रश्न सोडवायचे आहे.
मग आता निर्देश म्हणजे काय? निर्देश म्हणजे सांगणे, सूचनेप्रमाणे पालन करणे. परीक्षेसाठी येणारे वाक्य शक्यतो पाठ्यपुस्तकातीलच असतात, त्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकाचे वाचन महत्वाचे असते. पाठ्यपुस्तकाचे वाचन खूप महत्वाचे आहे, अवांतर वाचन महत्वाचे आहे. शाळेमध्ये येणारे किशोर मासिक आहेत, जीवन शिक्षक आहेत, जीवन शिक्षण आहेत, गोष्टीचे पुस्तक आहेत, दररोज येणारं वर्तमानपत्र आहे. या सर्वांमधून आपल्याला वाचन करून आपली वाचनाची क्षमता वाढवायची. आता मध्ये जेवणाची सुट्टी झाली किंवा मध्ये सुट्टी झाली तर त्यावेळेस आपण काय करतो, थोडस इकडं तिकडं खेळतो, खेळून थोडस दम जरी आला तरी एक पुस्तक घ्यायचं वाचायचं. वाचलेलं ते डोक्यामध्ये पूर्णतः फिट राहतो, त्याच्यामुळे कधी पण वाचत राहा आणि कधी पण आपल्याला तो प्रश्न आठवतो की आपण हे वाचलेलं होतं. सूचनेनुसार कृती करायची आहे त्यासाठी समजून वाचन व भाषा विषयातील समानार्थ शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, वचन शब्द समूहाबद्दल एक शब्द यांच्या वाचनाने ह्या निर्देश भाग सोपा होतो. पुन्हा एकदा समजून घ्या. दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक अगोदर वाचन करायचे, त्या वाक्याचा अर्थ समजावून घ्यायचा. पर्यायातील उत्तरे जवळपास जुळणारी सगळीच उत्तरे जुळणारी असतात, परंतु एकच उत्तर योग्य असेल ते आपल्याला निवडायचं आहे. आता पुढचा एक प्रश्न सांगते मी. घर टिंबटिंब ठेवून त्याने उच्च शिक्षण घेतले. घाण, गहाण, गहन आणि विश्वास हे चार पर्याय आहेत. घाण, गहाण, गहन आणि विश्वास. आता गहन आणि विश्वास हे पर्याय लगेच बाजूला निघत आहेत. घाण, गहाण, आता घर घाण ठेवत घाण कोणी ठेवत असं नाही, म्हणजे गहाण. आणि गहाण या शब्दाचा अर्थ आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण इतर शब्दांचे अर्थ भरपूर काही पुस्तके वाचतो, या सगळ्या गोष्टीतूनच आपल्याला कळतं. आता गहाण म्हणजे त्या त्या वस्तूवर घेतलेलं कर्ज, पैसे. कलाकुसरीच्या वस्तू बनण्यात गोपाळाचा टिंबटिंब होता. कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा हातखंडा होता. प्रश्न दुसरा आहे आणि प्रश्न तिसरा आहे. स्क्रीन आता सर्वांना दिसत असेल. दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार टिंबटिंब करावी लागते. दुष्काळी भागात पाणीच नसते, पाणी खूप लांबून आणावं लागते, पण त्यासाठी तन तन करून उपयोग का तन तन म्हणजे रागरात, पण पण रागरात हे वनवन करावी लागते. डोक्यावरील घागर टिंबटिंब आणि पाणी सांडते. आता हे वाक्य एक वेगळे आणि वेगळं वाक्य हा वेगळा शब्द सुद्धा वेगळा आहे. डोक्यावरील घागर डच मळते, घागर खळखळत नसते, ठेचळत पण नाही आणि उसळत सुद्धा नाही. घागर डच मळते आणि पाणी सांडते. प्रश्न पाचवा आहे. स्पष्ट असलेल्या गोष्टीला टिंबटिंबची गरज नसते. आता स्पष्ट असलेल्या गोष्टीला टिंबटिंबची गरज नसते. पहिला पर्याय आहे ओळखीची, दुसरा पर्याय पुराव्याची, तिसरा आहे ज्ञानाची, चौथा आहे न्यायाची. आता ओळखीची, ओळखीची गरज नसते असं नाही. स्पष्ट असलेल्या व्यक्तीला ओळखीची गरज नसते, पण स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याचीच गरज नसते. जी गोष्ट स्पष्ट असते त्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. पुढचा प्रश्न आहे सहावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक टिंबटिंब किल्ल्यावर झाला. आता राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? आता पहिला पर्याय रायगड, राजगड, शिवनेरी आणि पुरंदर. आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 सहा जून म्हणजे आजच झालेला आहे पा, 6 जून 1674 रायगडावर झालेला आहे. मग आता वाचन आहे, येत्या चौथीचं इतिहासाचं पुस्तक आहे, पूर्ण वाचून काढायचंय आणि पूर्ण वाचून पूर्ण बारीक सारीक गोष्टींची खबरदारी घ्यायची. आता राजगड पुढचा पर्याय सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण आलंच पाहिजे. राज्याभिषेक जर रायगडावर झाला तर राजगडावर काय झालं? राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. शिवनेरीवर काय झालं? शिवनेरीवर शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे, शिवाजी महाराजांचे जन्म झालेला आहे. पुरंदर, पुरंदर चौथा पर्याय होता.
पुणे जिल्ह्यात सासवड गावाजवळ असलेला हा एक किल्ला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान. अशा प्रकारे या घटकाच्या सरावासाठी आपल्याला भाषेविषयाचं पूर्णतः वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द या शब्दांचा अर्थ समजून त्यांचा वाक्यात उपयोग करण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वाक्यांचा सराव होईल आणि या घटकावर आलेले प्रश्न या घटकावर आलेले प्रश्नांचे उत्तर आपल्याला सहज सहज सोडवता येईल. आता पुढचा प्रश्न आहे, मोराचे मयूर नृत्य पाहताना टिंबटिंब हरपून गेले. आता मयूर नृत्य मोर नाचत असताना आपण जर समोर समोर मोर नाचत असताना पाहिला तर आपण आपले बाण हरपून जातो, म्हणजे बाण हरपून गेले. आंब्याच्या टिंबटिंब सावलीत आल्यावर हैसे वाटले. आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर हैसे वाटले. आता पहिला पर्याय होता त्याचं हिरवीगार, दुसरा आहे रसरशीत, तिसरा पर्याय आहे टळटळीत आणि चौथा आहे गर्द. आंब्याची झाडाची सावली हिरवीगार दिसते म्हणजे असं, पण जाणवते गर्द, गर्द सावली, विरळ सावली, गर्द सावली, रसरशीत आणि टळटळीत ह्या पर्यायामध्ये येऊ शकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे 11वा, पाण्याची बचत करून पाण्याचा टिंबटिंब टाळणे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. आता पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे आणि तो एक संदेश आहे. त्याचप्रमाणे दुसरे संदेश पण आहेत, झाडे लावा, झाडे जगवा, सेव वॉटर, सेव नेचर, डोनेट ब्लड यांसारखे अजूनही काही संदेश शोधा, भरपूर काही शोधा. कारण सुट्टी अजून एक आठवडा आहे, सुट्टीभर दिवसभर आता वेळ आहे, खूप काही संदेश शोधा आणि ते काय करा, एका वहीवर कच्च्या पानावर असं लिहून घ्या. वर्षभर पुन्हा एखादा प्रश्न आढला की आपल्याला पुन्हा तेच पाहून पुन्हा करता येईल. प्रश्न पुढचा आहे, टिंबटिंबला पाण्याची बँक म्हटलेली आहे, जमिनीला, टाकीला, विहिरीला, नळाला. आता जमिनीला पाण्याची बँक म्हटलेली, जमिनीतून पाणी कायमस्वरूपी चालू राहतं, तसं अजून बँक कोणती कोणती, आईला प्रेमाची बँक म्हटले, लहान मुलांच्या मुलांवर किती प्रेम करावं, कुठं किती करावं, आईला प्रेमाची बँकच जमिनीला पाण्याची बँक म्हटले. 13वा प्रश्न आहे, रामने 10वीच्या परीक्षेत टिंबटिंब यश मिळवले, रोहनीय, सुंदर, देखणे आणि शोभनीय. आता या याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे सुंदर, तिसरा आहे देखणे आणि चौथा आहे शोभनीय. तर शोभनीय यश नसतंच, देखणे आणि सुंदर सुद्धा नाही, स्पृहणीय. स्पृहणीय या शब्दाचा अर्थ स्तुतीस पात्र असलेला किंवा योग्यच. 10वीच्या परीक्षेत एवढे मार्क मिळाले ते स्पृहणीय झाले, म्हणजे एकदम असं पात्र असलेला आणि खरोखर खूपच छान मार्क मिळवले. प्रश्न 14 आहे, वाघाची टिंबटिंब ऐकताच सर्व माकडे पसार झाले, वाघाची डरकाळी. आता पहिला पर्याय आहे गर्जना, दुसरा आहे आरोळी, तिसरा आहे हाक आणि चौथा आहे डरकाळी. आता गर्जना कोणाची असते, आरोळी कोणाची, हाक कोणाची आणि डरकाळी कोणाची, वाघाची डरकाळी. वाघाची डरकाळी ऐकताच सर्व माकडे पसार झाले. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अवांतरसाठी सांगते मी तो, आमचे बाबा 75 वर्षाचे झाले तेव्हा सर्वांनी त्यांचा टिंबटिंब समारंभ साजरा केला. आता 75 वर्षाचे झाल्यानंतर कोणता समारंभ साजरा करतो आपण, 25 वर्ष झाल्यावर कोणता करतो, 50 वर्ष झाल्यावर कोणता करतो आणि 60ला कोणता, 100ला कोणता, ह्या सगळ्या प्रश्नांचा सराव होण्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे. तर रौप्यला 25 वर्ष, 75ला अमृत, 50ला सुवर्ण आणि 60ला हिरा, असे महोत्सव, प्रसिद्ध व्यक्तींची संबोधने या सर्वच बाबतींचा अभ्यास आपल्याला व्हायला. आणि एक मुलांनो, आपण आपल्याला जर काम 90% समजा 95% जर मार्क मिळवायचे असतील, 90% मार्क मिळवायचा आपलं टार्गेट असेल तर आपल्याला अभ्यास हा 100% वर करायला पाहिजे पूर्णतः. तेव्हा मार्क पडताना 10-15% आपोआप कमी पडतात. टार्गेट पुढचं ठेवायचं, प्रसिद्ध व्यक्ती संबोधने आपल्या गाईडमध्ये आहेत, महोत्सव हे सगळ्या गोष्टी गाईडमध्ये आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही पुस्तके वाचा आणि त्या पुस्तकामधून
अजून त्याबद्दल काही माहिती मिळते का? आणि त्या कच्च्या नोट्स आपण काढायच्या आणि वर्षभर वाचून घ्यायचं. अशा काही शब्दांचा सराव पुढील प्रमाणे होईल. आता एक शब्द सांगते मी, कुतूहल. आतापर्यंत मी पूर्ण वाक्य दिलं, वाक्यामध्ये कोणता शब्द येईल हे सांगितलं, पण आता एक शब्द देते आणि शब्दावरून आपल्याला वाक्य तयार करायचं. ह्याचा पण सराव तुम्ही जास्त करा. कुतूहल, गोष्टी ऐकताना मुलांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. दोन नंबर, आता कुतूहल याविषयी अजूनही काही काही गोष्टी, अजूनही काही काही वाक्य तुम्हाला खूप जास्त काही करता येतील, ते पण तुम्ही आज दुपारी करून घ्या. आतुरता, आम्ही बाबांची आतुरतेने वाट पाहत होतो. काही म्हणते ना, आम्ही आईची आतुरतेने वाट पाहत होतो. कर्जबाजारी, सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. नापीक म्हणजे शेतामध्ये पिकच पिकलं नाही आणि खत बी बियाणे यासाठी खूप खर्च होतो, शेतकरी कर्जबाजारी. मनोमन, मी समाजसेवा करण्याचे मनोमन ठरवलेले आहे. आणि शेवट आहे आठवण, सुट्ट्या लागल्या की मामाची आठवण येते, कारण सुट्ट्या लागल्यानंतर आपल्या हक्काचं मामा, आपल्या खेळण्या बागडण्याचं वय, मामाची आठवण येते आणि मामाकडे जाण्याची इच्छाच होते. पुढचा आहे सुसंगत वाक्याचा परिचय. सुसंगत वाक्याचा परिचय, एकमेकाशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्य, आणि त्याचा दोन ते तीन ओळीत असलेला परिचय सुसंगत वाक्याचा परिचय. वाक्य एखादी घटना, विषय, प्रसंग याच्याशी निगडित असतात. कोणती पण घटना असेल, कोणताही विषय असेल, आता पुढे आपण परिचय घेणारच आहोत, त्याच्यामध्ये तीनच वाक्य असतात. तीनच वाक्य काळजीपूर्वक वाचायचे असतात आणि त्यात विचार करून उत्तरे लिहायचे असतात. आणि तीनही प्रश्न चांगले बारकाईने वाचले तर तिन्ही प्रश्नांचा एकमेकांशी खूप मोठा संबंध असतो, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, आपल्याला सुसंगतपणा भरपूर मोठा असतो. आणि ते मात्र आपल्याला वाचून व्यवस्थित समजून घेऊनच पुढे चालायचे, तसं राहायचं. टिंबटिंब हा मोठा जादूगार आहे. टिंबटिंब हा मोठा जादूगार आहे. स्क्रीन दिसत नव्हतं. पहिला पर्याय श्रावण, दुसरा आहे निसर्ग, तिसरा आहे पर्जन्य आणि चौथा आहे ऋतू. प्रश्न दुसरा, तो वृक्ष रखरखीत टिंबटिंब रूपच पालटून टाकतो. आता ह्याच्यामध्ये स्क्रीन महत्वाची होती पण आमचं एक टेक्निकल प्रॉब्लेम. पहिला पर्याय खेळाचे, दुसरा पर्याय सणांचे, तिसरा पर्याय सागराचे, चौथा पर्याय सृष्टीचे. स्क्रीन दिसत असेल आता सगळ्यांना. टिंबटिंब हा एक मोठा जादूगार आहे. आता चांगलं बघा, आपले झूम करून बघा. पहिला पर्याय आहे श्रावण, दुसरा आहे निसर्ग, तिसरा आहे पर्जन्य आणि चौथा आहे ऋतू. आता प्रश्न दुसरा आहे, तो वृक्ष रखरखीत टिंबटिंब रूपच पालटून टाकतो. पहिला पर्याय खेळाचे, दुसरा पर्याय सणांचे, तिसरा आहे सागराचे आणि चौथा आहे सृष्टीचे. आणि प्रश्न तिसरा आहे, त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध टिंबटिंब नटतात. तर त्याच्यात पण पहिला पर्याय कलांनी, दुसरा आहे छटांनी, तिसरा आहे ठिपक्यांनी आणि चौथा आहे आकाराने. आता परिच्छेद पूर्ण सर्वांना दिसतोय, पूर्ण परिच्छेद वाचून झालेला आहे. आणि हा परिच्छेद पहा, पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हा एक मोठा जादूगार आहे. जादूगार जर आहे तर तो पहा. दुसरा प्रश्न आहे, तो वृक्षाने रखरखीत रूपच पालटून टाकतो आणि त्याच्या पडण्याने वृक्षवेली. आता श्रावण जर जादूगार असेल तर वृक्ष रखरखीत श्रावण कधीच नसतो. निसर्ग, निसर्ग जादूगार आहे पण त्याच्या पडण्याने निसर्ग पडत नाही. पर्जन्य, तीन नंबरचा पर्याय इथं योग्य पडेल. पर्जन्य हा मोठा एक जादूगार आहे
तो वृक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडल्यानंतर संपूर्णतः सृष्टीचं रूपच पलटत आणि त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात. मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण सुसंगत सुसंगत असा परिच्छेद आहे आणि या परिच्छेदासाठी तिन्ही प्रश्नांचे उत्तर, तिन्ही प्रश्न चांगले वाचायचे, तिन्ही प्रश्नांचे पर्याय चांगले वाचायचे आणि मगच आपल्याला पुढं जायचे. पूर्णतः तिन्ही प्रश्न बरोबर येणार सगळं बारकाईने वाचलं तर, आणि जर नाही वाचलं तर एखादा प्रश्न मध्ये चुकला तर मग तो घोटाळा होतो. म्हणून वृक्ष रखरखीत कोण आहे? पाऊस पडण्याच्या आधी वातावरण वृक्ष रखरखीतच असते, त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी कला नाही, ठिपके नाही आणि आकार पण येऊ शकत नाही. आता दुसरा आहे परिच्छेद, परिच्छेद दुसरा आहे. टिंबटिंबला आपण वनराज म्हणतो, बारकाईने पहा. टिंबटिंबला आपण वनराज म्हणतो. पहिला पर्याय सिंह, दुसरा आहे वाघ, वाघ तिसरा आहे मोर, चौथा आहे हत्ती. आणि प्रश्न दुसरा आहे, याचे पिल्लू म्हणजे टिंबटिंब होय. कोकरू, बछडा, शिंगरू, छावा याच्या ओरडण्याला टिंबटिंब म्हणतात. दरकाळी, किंकाळी, गर्जना, आरोळी. मग आता वनराज कोण? वनराज सिंह. मग वाघ, मोर, हत्ती यांना काय म्हणतात ते पण आपण पाहायचे. वाघ मग आता राष्ट्रपती पुढे पाहणार आहे का? याचे पिल्लू वनराज कोण आहे? सिंह. सिंहाचे पिल्लू छावा. मग कोकरू, कोकरू कोणाचं? बछडा कोणाचा? चिमरू कोणाचं? हे सगळ्या पिल्लांची नावं आपल्याला पाठ करून ठेवायचे, सुट्टीतच पाठ करून ठेवायचे. आता खूप वेळ आहे सध्या. याच्या ओरडण्याला टिंबटिंब म्हणतात. याच्या ओरडण्याला गर्जना. दरकळी, दरकळी कोणाची? किंकळी कोणाची? गर्जना कोणाची? आणि आरोळी कोणाची? मग आता एकाच प्राण्याविषयी सर्व सर्व माहिती आलेली आहे आणि हे तिन्ही प्रश्न चांगले बारकाईने वाचायचे आणि मग तिन्ही प्रश्नांचे पूर्णतः 6 ते 6 मार्क आपल्याला घ्यायचे. आता पुढचं पुढचं पान आहे राष्ट्रीय प्रतीके. मग आता वनराज सिंह आहे, वाघ. वाघ कोण आहे आपला राष्ट्रीय प्राणी? राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जनगणमन. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि ह्याच्यापेक्षा वेगळे अजून राष्ट्रीय प्रतिका भरपूर आहेत, मी नमुना तर थोडीच लिहिलेली आहेत. तर अशा राष्ट्रीय प्रतिकांची कच्ची वही तयार करा आणि सुट्टीमध्ये लिहून घ्या. तर पुढचा आता परिच्छेद आहे, पुढचा परिच्छेद नमुना 3. टिंबटिंब यांना समाजाचे सारथी म्हणतात. डॉक्टरांना, वकिलांना, शिक्षकांना, इंजिनियर. प्रश्न दुसरा आहे, टिंबटिंबचे वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. वेध घेण्याची क्षमता भविष्याचा, भूतकाळाचा, विकारांचा, तत्वांचा. प्रश्न तिसरा आहे, म्हणूनच टिंबटिंब पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी शिष्यगण त्यांना वंदना करतात. आता शिष्यगण वंदना करतात म्हणजे समाजाचे सारथी कोण आहेत? शिक्षक. आता इथं हा पर्याय येऊ शकतो, डॉक्टर. डॉक्टर आल्यानंतर विकारांचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असतेच. पहिला पर्याय डॉक्टर आहे, दुसरा पर्याय विकार पण आलेला आहे. बघा फसे प्रश्न कसे असतात, म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. पण म्हणूनच टिंबटिंब पौर्णिमेला त्यांची उतराई होण्यासाठी. आता पौर्णिमेला सण साजरा करतात पण कोणाचा करतात? शिक्षकांचा करतात. आषाढी पौर्णिमा, आषाढी पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून गुरु पौर्णिमा असते. आषाढी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा असते. ऋणातून उतराई होण्यासाठी शिष्य त्यांना वंदना करतात. म्हणून मग एका प्रश्नाबरोबर तिन्हींचं पण एक साखळी असते आणि ही साखळी आपल्याला एकदा आली, एकदा जमली, मग आपल्याला एकही प्रश्न त्यातला चुकत नाही आणि 6 ते 6 पूर्ण पॅकिंग, एक पॅक म्हणलं तरी चालेल, हे मार्क कुठेही जात नाही. मग ह्याच्यासाठी पण आपल्याला
पुढचं वाचून घ्यायचं आहे, पुढचं पान बघा. तर त्याच्यामध्ये पुढच्या पेजवर पूर्णतः सगळ्या माहिती दिलेले, पौर्णिमेचं महत्व दिलेले. चैत्रपासून चैत्र महिन्यात असणारी चैत्र पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेला आपण काय करतो, हनुमान जयंती. वैशाख वैशाखामध्ये येणारी पौर्णिमा तिला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. ज्येष्ठ मध्ये येणारी पौर्णिमा वट पौर्णिमा, आषाढ मध्ये येणारी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, श्रावण मध्ये येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, त्याला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तेव्हा. भाद्रपद मध्ये येणारी पौर्णिमा पौष्टपदी पौर्णिमा, अश्विन मध्ये येणारी कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक मध्ये येणारी गुरु नानक जयंती, गुरु नानक जयंती साजरी करतात कार्तिक मध्ये येणाऱ्या पौर्णिमेला. मार्गशीर्ष मध्ये येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती, पौष मध्ये येणारी पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूची प्रार्थना त्यावेळेस करतात. आणि पौष पौर्णिमेला कुंभमेळा सुरू होतो, पौष पौर्णिमेला कुंभमेळा सुरू होतो ते महाशिवरात्री पर्यंत. पौष पौर्णिमेचंच महत्व आहे, प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आहे. माघ माघ महिन्यात येणारी पौर्णिमा माघी पौर्णिमा, माघी पौर्णिमेला लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करतात. त्यानंतर फाल्गुन फाल्गुन मध्ये येणारी पौर्णिमा होळी, आपली होळी हुताशिनी पौर्णिमा होळी, होळीचा सण साजरा करतात. असे प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आहे, प्रत्येक पौर्णिमेला काय काय आहे. म्हणून मग तिसऱ्या ओळीत जो प्रश्न आलेला होता त्याची उत्तरही होण्याची शिष्यगण वंदना करतात. म्हणून मग हे पूर्णतः हे सगळं पाहत चला. आता पौर्णिमेला जसे सण येतात तसे मी तोंडी सांगते. अमावस्येला सुद्धा श्रावण अमावस्येला आणि भाद्रपद अमावस्येला पोळा हा सण असतो, अश्विन अमावस्येला दिवाळी. आणि आता याच्यापेक्षा वेगळं तर तुम्ही दिवसभरात काय करायचे, कॅलेंडर ओपन करायचे, कॅलेंडर उघडायचे आणि वर्षभरात महिने मराठी महिने आणि मराठी महिन्यात येणारे सण हे सर्व काही लिहून काढायचे. पाठांतराला आणि अवांतर अभ्यासाला आत्ताच खूप काही वेळ आहे. आता पुढील परिषदाकडे जाऊ मुलांनो. गांधीजींनी देशासाठी टिंबटिंब उपोषण सुरू केले. पहिला पर्याय आमरण, दुसरा आहे नेहमी, तिसरा आहे उद्या आणि चौथा आहे सतत. प्रश्न दुसरा आहे, त्याची इंग्रज सरकारला टिंबटिंब द्यावी लागली. पहिला आहे काळजी, दुसरा आहे मोजणी, तिसरा आहे दखल आणि चौथा आहे तपासणी. आणि प्रश्न तिसरा आहे त्यातच, दोनच दिवसात त्यांच्या मागण्या टिंबटिंब आल्या. पहिला पर्याय नाकारण्यात, दुसरा पर्याय मान्य करण्यात, तिसरा पर्याय झाकण्यात आणि चौथा पर्याय टाकण्यात. आता गांधीजींनी देशासाठी उपोषण सुरू केले. आता नेहमी उपोषण, उद्या उपोषण, सतत उपोषण ठीक आहे ना, पण उपोषण कोणतं केलंय, आमरण उपोषण. त्याची इंग्रज सरकारला दखल घ्यावी लागली, कारण उपोषण कशावरून केलं काय केलं, दखल घ्यावी लागली. तिथं काळजी करून उपयोग नाही, मोजणी आणि तपासणीचा त्या ठिकाणी संबंधच येत नाही. आणि दोनच दिवसात त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. एकदम साधा साधा आणि चांगला परिच्छेद होता हा. आता आपण पुढील परिच्छेदाकडे जाऊ. परिच्छेद नमुना पाच. आता हा परिच्छेद मात्र बारकाईने सर्वांनी चांगलं वाचायचा आहे, वाचायचा पण आणि स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे. कारण ह्या परिच्छेदावर एक अजून तीन परिच्छेद तयार होतात. फक्त एका शब्दामुळेच तो परिच्छेद बदलतोय हे मात्र काळजीने बघा. प्रश्न पहिला आहे, या दिवशी सारे जण शाळेच्या सभागृहात जमले होते. 2 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 23 जानेवारी आणि 14 नोव्हेंबर. आता शाळेच्या सभागृहात जमण्यासाठी 2 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 23 जानेवारी, 14 नोव्हेंबर सगळे जयंतीचे दिवस आहेत, सगळेजण जमतातच. मग मुलं तिथं थोडेसे किंवा कवा नाही, काहीतरी घोटाळा आहे, चारही पर्याय बरोबर आले, पण तसं नाही. पुढचं वास्तव आहे, यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महात्मा गांधी, 2 नंबरला पंडित जवाहरलाल नेहरू, 3 नंबरला वल्लभभाई पटेल, 4 नंबरला आहे सुभाषचंद्र बोस.
मग आता मुलांनो बघा, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आहे, 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल, 3 नंबरचा पर्याय आपला 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस, आणि चौथा पर्याय 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू. वरी पहिल्या पर्यायामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये चारही पर्याय दिलेले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये ती चारही पर्याय दिले आहेत, ते दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा चारही पर्याय त्यांची जयंतीच आहे. इथं सुद्धा मुलं हात बोलवतात आणि तिथंच थांबून घेतात, तसं सुद्धा करायचं नाही, लगेच पुढचा प्रश्न वाचायचा. पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला ही पदवी बहाल करण्यात आली. आता सगळ्या वरच्या 2 प्रश्नाच्या गुंता या पोलादी पुरुष या शब्दामध्ये पूर्णतः सुटलेला आहे. मग पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? सरदार, नेताजी, महात्मा, पंडित. मग पोलादी पुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांना पदवी बहाल केली सरदार. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस सरदार येईल त्यावेळेस दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? वल्लभभाई पटेल यांची जयंतीच होती. आणि वल्लभभाई पटेल यांची जयंती होती म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये तो दिवस कोणता आला? 31 ऑक्टोबरच आला. मग इतकं बारकाईने लक्ष द्या, तर पहिला आणि दुसरा 2 ऑक्टोबर पहिल्याला करून टाकलं की दुसरा पर्याय लगेच महात्मा गांधी. पहिल्याला 14 नोव्हेंबर केलं तर दुसरा पर्याय लगेच पंडित जवाहरलाल नेहरू आणि मग खाली येऊन पाहतात तर ते चुकीचं होईल. मग प्रत्येकाचे वेगवेगळे संबोधने आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे संबोधने आहेत, तर ते पुढच्या पेजवर आपण पाहू. प्रत्येक लोकमान्य कोणाला म्हणतात? बाळ गंगाधर टिळक. पितामह दादाभाई नवरोजी. नेताजी सुभाषचंद्र बोस. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. पंडित चाचा पंडित जवाहरलाल नेहरू. आतापर्यंत आपण खूप वाचन केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं, पण आता काय करायचं आपल्याला? आता हे स्क्रीनशॉट ठेवा, मी नमुना ठेवलेला तेवढा फक्त, पण तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे भरपूर काही नेते आहेत आणि सगळ्यांना पदवी आहे, सगळ्यांना उपाधी आहे. सगळे जे सगळे लिहून काढा आणि पाठ करा. ते पाठ केल्याशिवाय पूर्णतः परिचय म्हणजे पूर्णतः अभ्यास कम्प्लीट झाला असं म्हणताच येणार नाही. कारण एखादा प्रश्न चुकतो, एखादा प्रश्न लगेच बरोबर येतो आणि सुसंगत वाक्याचा परिचय पहिल्या प्रश्नाचा संबंध दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा परत पहिल्याशी, या सगळ्याचं कनेक्शन हे समजून घ्या. आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर एकही मार्क तुमचा भाषेविषयात जाणार नाही. भाषेविषयी म्हणायला सोपं आहे पण भाषेविषयातच जास्त मार्क जातात, म्हणून जास्तीत जास्त बारकाईनं आणि काळजीनं अभ्यास करा. आता पुढचा आहे 6वा परिच्छेद. 6वा, आपण भारत देशात राहत असून आपल्या देशात टिंबटिंब हे एक राज्य आहे, महाराष्ट्र, केरळ, गोवा, गुजरात. प्रश्न दुसरा आहे, या राज्याची निर्मिती 1 मे टिंबटिंब रोजी झाली. आता 1 मे आणि प्रश्न तिसरा आहे पा, या दिवशी आपण टिंबटिंब साजरा करतो. भारत देशात राहत असून आपल्या देशात महाराष्ट्र एक राज्य आहे, त्याची निर्मिती 1 मे 1960 आणि या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. महाराष्ट्र दिन हे देण्यात यावा कारण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो आपण? स्वातंत्र्य दिन. गणराज्य दिन 26 जानेवारी. बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरूंची पंडित चाचा यांची जयंती आहे. या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. महाराष्ट्र दिन म्हणजे या राज्याची निर्मिती 1 मे 1960 आणि भारत देशात राहत असून आपल्या देशात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. परिषद एकदम सोपे आहे, वाचले तर एकदम सोपे आहे आणि प्रत्येक परिच्छेदाचा स्क्रीनशॉट घ्या बाळानं, कारण काय होईल पुन्हा परिच्छेद काढायचे किंवा त्याला अनुरूप जे काय अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास प्रत्येकाचा व्हायला पाहिजे. म्हणून ह्या परिच्छेदासाठी काय अभ्यास सांगितला तर ते काळजीपूर्वक बघा. आता हा परिच्छेद नमुना 7 दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे, 22 डिसेंबर हा दिवस सर्वजण टिंबटिंब म्हणून ओळखतात. एक आहे राष्ट्रीय विज्ञान दिन, दुसरा आहे मराठी राजभाषा दिन, तिसरा आहे राष्ट्रीय गणित दिवस, चौथा आहे बाल दिन. प्रश्न दुसरा दिलेला आहे, या दिवशी टिंबटिंब यांची जयंती साजरी केली जाते.
आता 22 डिसेंबरची जयंतीचं मात्र फक्त ध्यानात ठेवायचं, त्यासाठी सगळे जयंती पुण्यतिथी सर्व पॉइंट नोट करून ठेवायच्यात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, श्रीनिवास रामानुजन, लोकमान्य टिळक, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि प्रश्न तिसरा आहे ते एक टिंबटिंब होते. तिन्ही प्रश्न चांगले वाचले, तिन्ही प्रश्न चांगले वाचले तर आपल्याला लक्षात येईल 22 डिसेंबर हा एक दिवस आपण गणित गणित दिन साजरा करतो, राष्ट्रीय गणित दिन. आणि या दिवशी दोन नंबरचा पर्याय श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी केली जाते. आणि ते एक गणित तज्ञ आहेत, ते एक गणित तज्ञ आहेत. मग त्यासाठी जयंती त्या रूपाने काय काय साजरं केलं जाते बघा. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे, ती बाल दिनाच्या रूपात आपण साजरी करतो. 11 नोव्हेंबर भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी केली जाते, राष्ट्रीय शिक्षण दिन 11-11. 5 सप्टेंबर डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करतो आपण. आणि 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन गणित तज्ञ म्हणून आहेत आणि त्यांची राष्ट्रीय गणित दिन म्हणून आपण 22 डिसेंबर हा दिवस साजरा करतो. आता पुढचा आहे नमुना परिच्छेद 8. नमुना परिच्छेद 8 आहे, शिशिर ऋतू नंतर टिंबटिंब ऋतूंचे आगमन होते, ग्रीष्म, वसंत, हेमंत, शरद. दुसरा प्रश्न आहे, या ऋतूत वृक्षवेलींना नवे टिंबटिंब फुटते. पहिला पर्याय फांदी, दुसरा पर्याय फुले, तिसरा आहे पालवी आणि चौथा आहे पाने. तिसरा प्रश्न आहे त्याचा, टिंबटिंबच्या गायनाने आसमंत भरून जातो, मोर, कोकिळ, पोपट, मैना. आता शिशिर ऋतू नंतर कोणता ऋतू सुरू होतो, शिशिर ऋतू नंतर कोणता ऋतू सुरू होतो आणि त्या ऋतू नंतर कोणता ऋतू सुरू होतो हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे. शिशिर ऋतू नंतर वसंत ऋतू सुरू होतो, या ऋतूत वृक्षवेलींना नवीन पाली फुटते आणि कोकिळेच्या गायनाने आसमंत भरून जातो, कोकिळेच्या गायनाने आसमंत भरून जातो. आता ऋतू पुढच्या, आता ह्या परिच्छेदाला अनुरूप मी पुढचं एक पेज दिलेलं आहे बघा. तर त्या पेज वर कोणते ऋतू, ऋतू आणि ऋतूनुसार येणारे महिने. वसंत ऋतू, आता वसंत ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येतो, चैत्र आणि वैशाख. चैत्र वैशाख मुख्य ऋतू कोणता, उन्हाळा. आता उपऋतू ग्रीष्म, वसंत नंतर कोण आहे, ग्रीष्म, ज्येष्ठ आषाढ तेव्हा सुद्धा शक्यतो उन्हाळ्याचा असतो, पाऊस येतो कधी तो उन्हाळ्याचा असतो. वर्षा ऋतू श्रावण भाद्रपद पावसाळा. शरद ऋतू अश्विन कार्तिक, हे सुद्धा ऋतू मुख्य ऋतू आहे पावसाळा. हेमंत मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये येतो आणि शिशिर माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये येतो. ह्याचा एक स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून ठेवा, पाठांतराला ह्याचा खूप फायदा होईल. आणि एक आता हे एक शेवटचं पान सणांचं आहे, प्रत्येक महिना मराठी महिना असो इंग्रजी महिना असो कोणत्या महिन्यात कोणते सण येतात, कोणत्या सणाची रूपरेषा म्हणजे कसा साजरा केला जातो हे सुद्धा बारकाईने तुम्ही आता वेळ आहे तर खूप छानपणे करा. कारण दिवाळी, दिवाळीचे आधीचा दिवस नरक चतुर्दशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, दुसऱ्या दिवशी पाडवा, भाऊबीज, असे कोणत्या कोणत्या दिवसांना काय काय म्हणतात हे सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग चैत्र महिन्यामध्ये कोणते सण असतात, चैत्र महिना गुढीपाडवा, नंतर एप्रिल ते मे च्या दरम्यान गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि हा वसंत ऋतूचा महिना आहे. मग वैशाख मध्ये कोणते आले, ज्येष्ठ मध्ये कोणते आले, आषाढ मध्ये काय, श्रावण मध्ये काय, हे पूर्णतः तुम्ही सगळ्यांनी काय करा, वाचा आणि जास्तीत जास्त सुसंगत वाक्याचे परिच्छेद जास्तीत जास्त वाचा, वाक्य सुद्धा जास्तीत जास्त वाचा. पुन्हा एकदा सांगते मी,
योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं, त्यासाठी काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे. काळजीपूर्वक वाचन करून त्यातील आशय समजून घ्यायचा. प्रश्नांची उत्तरं शक्यतो जुळणारीच असतात, पण त्यात त्यात परफेक्ट उत्तर आपण निघालंच पाहिजे. परफेक्ट उत्तर आपण काढलं पाहिजे. योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे त्यासाठी, आणि सुसंगत वाक्याचा परिचय यासाठी का भरपूर तिन्ही वाक्य चांगले वाचलेच पाहिजे. तिन्ही वाक्य वाचून या वाक्याचा संबंध त्या वाक्याशी, त्या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी, आणि ते कशाच्या संदर्भाने आलेलं आहे वाक्य हे सुद्धा बारकाईने पाहिलं पाहिजे. बारकाईने नाही पाहिलं तर एखादा प्रश्न मध्येच जाणार, एखादा तुम्ही फिक्स देणार उत्तर बरोबरच येणार, परंतु वाचन कमी जर झालं तर ठोकून देणार. तर ठोकून देण्याचं काही नाही, अजून वर्ष जायचे, खूप अभ्यास करा. एकमेकाशी अर्थदृष्ट्या संबंध असणारे वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिचय. एक नेट सारखं एकमेकाशी जुळलेले राहतात. वाक्य असन, एखादी घटना असन, विषय असन, एखादा प्रसंग सुद्धा असन, यांच्याशी निगडीत असतात. वाक्य कोणते पण तीनच असतात, तीनच वाक्य, तीन वाक्याचे तीन तीन प्रश्न, तीन प्रश्नांना 6 मार्क हे मात्र फिक्स असते. त्याच्यामुळे हे 6 मार्क अजिबात कुठेही जाऊ द्यायचे नाही. काल घेतलेले सुद्धा संवादावर आधारित प्रश्न होते, तर संवादावर आधारित प्रश्न ते सुद्धा 3 प्रश्न असतात, त्याचे सुद्धा 6 मार्क जाऊ द्यायचे नाही. आणि पाठांतराचे जर प्रश्न असतील तर ते मुलांना ते फक्त आपलेच मार्क असतात, आपले हातचे असतात. आपण अवांतर वेळेत निवांत वेळेत खूप काही वाचायचे आणि खूप छान पेपर लिहा, एवढंच सांगते आणि थांबते. आज सुरुवातीलाच काही प्रॉब्लेम झाले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, आणि क्लासला थोडी घाई झाली का काय ते सांगता नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोड्या तांत्रिक कार्य लाईटचा इश्यू झाल्यामुळे आज मीटिंग चालू करण्यास थोडा उशीर झाला. ज्या ठिकाणी आपण मीटिंग आयोजित करतो त्या ठिकाणी काल पाऊस झाल्यामुळे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आला आणि मग मीटिंगची अचानक जागा बदलावी लागली, त्यामुळे थोडीशी तांत्रिक समस्या निर्माण झाली. पण तरीही अतिशय सुंदर असं तासिकेचं नियोजन करून मॅडमनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती पारनेर यांच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो. आणि आजची ही तासिका या ठिकाणी संपली असं सांगते. धन्यवाद.